नमस्कार मित्रांनो, मी लकुळ गोसावी, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, गेल्या वर्षीपासूनच नावारूपाला आलेली आणि फोंडाघाटमधील ग्रामीण भागातील नवतरुण खेळाडूंना अक्षरशः वेळ लावणारी अशी गांगवाडी प्रीमियर लीग अर्थातच GPL स्पर्धा काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी ही स्पर्धा संपन्न झाली आणि अतिशय नियोजनबद्धरित्या आणि मोठ्या उत्साहात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। आणि आजच्या व्हिडिओमध्ये या स्पर्धेविषयीचा संपूर्ण आढावा घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये करणार आहे। तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो, एकच विनंती आहे की तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तर सर्वात प्रथम या ठिकाणी आपण व्हिडिओला सुरुवात करतो आहे आणि ही स्पर्धा जी आहे GPL स्पर्धा, ही स्पर्धा जे मंडळ आयोजन करतं या स्पर्धेचं, त्या मंडळाविषयी सर्वात प्रथम आपण थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, गांगवाडी प्रीमियर लीग या स्पर्धेचं यशस्वीरित्या आयोजन जे मंडळ करतं त्या मंडळाचं नाव आहे श्री गांगमाऊली क्रीडा मंडळ। गेली 20 वर्ष मित्रांनो सातत्याने कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये विविध उपक्रमांचं आयोजन या मंडळामार्फत केलं जातं आणि या मंडळाची स्थापना सन 2002 साली करण्यात आलेली आहे। हे मंडळ स्थापन करण्यामध्ये मंडळाचे प्रेरणास्थान आणि संस्थापक कैलासवासी श्री संदीप सावंत पटेल उर्फ अण्णा यांचा फार मोलाचा वाटा आहे। सर्वसमावेशक अशी या मंडळाची बांधणी त्यांनी केली आणि संपूर्ण गांगवाडीतील सर्व खेळाडूंना त्यांनी एकत्र करून हे मंडळ उभं केलं आणि हे मंडळ त्यानंतर मग श्री गांगमाऊली क्रीडा मंडळ या नावाने नावारूपाला आलं। एकजुटी आणि सर्व समावेशक अशा प्रकारचा विचार कैलासवासी श्री संदीप सावंत उर्फ अण्णा यांनी मंडळाला दिलेला आहे आणि ही एकजूट व त्यांचा हा विचार जोपासणं हे मंडळाच्या प्रत्येक सदस्याचं कर्तव्य मानून या ठिकाणी हे मंडळ पुढे नेण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष श्री संदीप उर्फ बाली जोईल आणि त्याचबरोबर खजिनदार श्री प्रसाद उर्फ छोटू सावंत आणि मंडळातील सर्व सहकारी खेळाडू मंडळासाठी एकनिष्ठेने अहोरात्र मेहनत करून या ठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन करत असतात आणि म्हणूनच GPL सीझन 1 आणि GPL सीझन 2 या दोन्ही सीझन याच प्रेरणेतून आणि मंडळाच्या सदस्यांच्या अथक परिश्रमाचं आणि कार्यक्षमतेचं मिळालेलं यश आहे। तर सर्वप्रथम आपण या स्पर्धेचं स्वरूप समजावून घेणार आहोत। तर मित्रांनो, जानेवारी महिना सुरू झाल्यानंतरच या स्पर्धेची चाहूल लागलेली होती आणि यावेळी या ठिकाणी ही जी स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी खेळाडूंकडून प्रवेश अर्ज आणि त्याचबरोबर नाममात्र फी म्हणून 50 रुपये एवढी रक्कम घेण्यात आली आणि त्यानंतर मग या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी फोंडाघाटमधील विशेषतः ग्रामीण भाग जो आहे या ग्रामीण भागातील खेळाडूंना या ठिकाणी खेळण्यासाठी संधी मिळावी, एक व्यासपीठ उपलब्ध व्हावं यासाठी फोंडाघाटमधील गांगवाडी, त्यानंतर गडगे सकल, कुळाचीवाडी, पटेलवाडी आणि त्याचबरोबर खैराट माळवाडी अशा प्रकारच्या ज्या वाड्या आहेत या वाड्यांमधून इच्छुक खेळाडूंना खेळाडूंची नावनोंदणी करण्यात आली आणि ज्या ज्या खेळाडूंनी या स्पर्धेसाठी आपली नावनोंदणी केली त्या सर्व खेळाडूंची नावं या ठिकाणी एकत्र करण्यात आली आणि त्यानंतर मग गांगवाडीमध्ये ठरलेल्या दिवशी रात्रीच्या वेळी जेवण वगैरे झाल्यानंतर सर्व संघ मालक गेल्या वर्षीप्रमाणेच 8 संघ मालक या ठिकाणी एकत्र आले आणि त्यानंतर मग सर्वात प्रथम जे संघ मालक होते हे संघ मालक 8 खुर्च्या ठेवलेल्या होत्या आणि त्या 8 खुर्चीपैकी संघ मालक कोणत्या खुर्चीवर बसणार हे सुद्धा या ठिकाणी चिठ्ठ्या उडवूनच निश्चित करण्यात आलं आणि त्यानंतर मग संघ मालक त्या खुर्चीवर बसले आणि त्यानंतर यावेळी खेळाडू जे आहेत ते खेळाडू प्रत्येक संघामध्ये 13 खेळाडूंची बोली लावायची होती त्यामुळे तशा प्रकारे 13 राऊंडमध्ये खेळाडूंची बोली लागली आणि त्यानंतर मग 8 संघामध्ये खेळणारे खेळाडू निश्चित झाले अशा प्रकारे खेळाडूंची या ठिकाणी बोली लावण्यात आली। हा झाला बोलीचा भाग। त्यानंतर मग यावर्षी या ठिकाणी स्पर्धेमध्ये जे संघ खेळत होते त्यांच्यासाठी एक नवीन उपक्रम हाती घेण्यात आला की त्यांना गेल्या वर्षी जशी रक्कम दिलेली होती बोलीची, तर यावर्षी बोलीची रक्कम न देता प्रत्येक खेळाडूला टी शर्ट देण्यात आलं
आणि त्याचबरोबर टोपी सुद्धा देण्यात आलेली होती. आणि विशेष म्हणजे आठ संघ जे स्पर्धेमध्ये खेळणार होते या आठही संघांसाठी आठ प्रकारचे रंग या ठिकाणी ठेवण्यात आले होते टी शर्टसाठी, आणि ते सुद्धा चिठ्ठी पद्धतीने निवडण्यात आले. आणि ज्याला ज्या रंगाची चिठ्ठी आली त्या संघासाठी त्या रंगाचं टी शर्ट देण्यात आलं. अशा प्रकारे हे झालं सर्व खेळाडूंची बोली आणि खेळाडू खेळण्यासाठी जे टी शर्ट आहे त्यांच्या संदर्भात ही आपण माहिती पाहिलेली आहे. आता आपण पाहणार आहोत की प्रत्यक्ष मैदान कशाप्रकारे सज्ज करण्यात आलं त्याच्याविषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर मित्रांनो, कुठलीही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी जशा इतर बाबी महत्त्वाच्या आहेत त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचं जे आहे ती म्हणजे खेळपट्टी, याला आपण पिच म्हणतो. आणि गांगमावली क्रीडा मंडळ या मंडळातील सर्व सदस्यांनी अहोरात्र मेहनत करून या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे पिच तयार केलं होतं. आणि ते पिच कशा प्रकारे तयार केलं ती मेहनत करताना सुद्धा तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्याचबरोबर संपूर्ण मैदानाची आखणी आणि त्यानंतर स्टेज जे बांधलं गेलं हे संपूर्ण तुम्हाला पुढे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. ते आपण अगोदर पाहून घेऊया आणि त्यानंतर मग प्रत्यक्ष स्पर्धेला कशा प्रकारे सुरुवात झाली हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. तर मित्रांनो, आताच आपण पाहिलं की या स्पर्धेसाठी पिच कशा प्रकारे तयार केलं गेलं, त्याचबरोबर त्या ठिकाणी मैदानाची आखणी कशी केली आणि त्याचबरोबर स्टेज वगैरे कशा प्रकारे तयार केलं गेलं. तर आता आपण पाहणार आहोत की या स्पर्धेमध्ये सहभागी होणारे आठ संघ आणि आठ संघ मालक आणि त्यांचे लोगो हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि त्यानंतर मग प्रत्यक्ष स्पर्धेची सुरुवात. दिनांक 11 फेब्रुवारी 2023 रोजी या ठिकाणी सकाळी 8 वाजता सन्माननीय श्री मिलिंद लाड जे नवनिर्वाचित कोंडाघाट ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्याचबरोबर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट पखवाजवादक म्हणून ज्यांनी आपलं नावलौकिक कमावलेलं आहे, त्याचबरोबर स्वतः उत्कृष्ट भजनकार आणि एक खेळाडू असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे आदरणीय श्री मिलिंदजी लाड यांच्या हस्ते या ठिकाणी श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. आणि त्याचबरोबर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी गांगवाडी मराठी शाळेतील शिक्षकही मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्याचबरोबर वाडीतील इतर सर्व ग्रामस्थ आणि खेळाडूसुद्धा या ठिकाणी उपस्थित होते. त्यानंतर या ठिकाणी राष्ट्रगीत गायन झालं आणि स्पर्धेची सुरुवात झाली. नायक जय रे भारत भाग्य विधाता सिंधु गुजरात मराठा हिंद हिमाचल यमुना गंगा उच्च
आता आपण या स्पर्धेची जी प्रतिज्ञा आहे जी शपथ आहे जे सर्व खेळाडू असल्या म्हणून आज तरी प्रतिज्ञा बोलले जाईल त्याच्या पाठीमधून सर्व खेळाडूंची प्रतिज्ञा म्हणजे शपथ घ्यायची आहे. त्याठिकाणी आमची कुमारी राणी साहेब या ठिकाणी या प्रतिज्ञा बोलणार आहे तिच्या पाठीमधून सर्व खेळाडू या ठिकाणी तिची प्रतिज्ञा म्हणायची आहे. अशी शपथ घेतो की आम्ही सर्व खेळाडूंची शपथ घेतो की आम्ही या स्पर्धेत चतुर्थीने भाग घेऊन एकजुटीने खेळून या स्पर्धेत उत्तम खेळांचे प्रदर्शन करू. स्पर्धेतील सर्व नियमांचे आम्ही एकनिष्ठेने पालन करू व खऱ्या खिलाडू वृत्तीने वागून पंचांनी दिलेला निर्णय अंतिम मानून स्पर्धा निकोप वातावरणात पार पडू. आमच्या वाडीचा गावाचा तालुक्याचा सन्मान व गौरव होईल याचा आम्ही अतोनात प्रयत्न करू. जय हिंद जय महाराष्ट्र. त्यानंतर श्री गांगमाऊली क्रीडा मंडळाचे प्रेरणास्थान व संस्थापक कैलासवासी श्री संदीप सावंत पटेल उर्फ अण्णा, त्याचबरोबर कैलासवासी हेमंत सावंत, कैलासवासी मंदार सावंत, कैलासवासी विनय जाधव व कैलासवासी भावेश नावळे या दिवंगत खेळाडूंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तर अशा प्रकारे मित्रांनो, GPL सीझन 2 पार्ट 1 आपण खेळाडूंच्या नावनोंदणीपासून ते उद्घाटनापर्यंतचा थोडक्यात या ठिकाणी आढावा घेतलेला आहे. आता दुसरा जो व्हिडिओ आहे, या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्ष स्पर्धेतील सामन्यांविषयी आणि बक्षीस वितरणाविषयी आढावा घेणार आहोत. त्यामुळे लवकरच भेटूया दुसऱ्या भागासह. धन्यवाद.